ये चला जा, आजा मनोज, आजा पीछे आजा। ए कासार मागे है ना यार, जाऊ दे आत मध्ये, जाऊ दे आत मध्ये, मस्त बुआ, जाऊ दे आत मध्ये, दरवाजा लावा आता, करा बंद। हम भाव येऊ नका, भाव लगेच नको फोटो। कॉर्पोरेशन झाले आणि वसई विरार पनवेल पण सांगून ठेवा। सर थांबा, हाँ सर पुढे, थोडस पुढे सर, सर घराकडे थांब, फोटो मारतो मोबाईल घरा, तू हालू नको मला, तू गेलं उडे, जाऊ दे वर किशोर ठीक आहे, हा मॅडम 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 इकडे मॅडम, सर 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 मॅडम येऊ द्या, मॅडम मॅडम थोडा वॅक्सिन वरती करा, वरती करा, वरच्या साईडला, अरे हात मागे घ्या ना थोडा, ठेवून ठेवून द्या, जातात पॅन्डेमिक असल्यामुळे, कोरोनाचा धोका खूप जास्त असल्यामुळे आपण वॅक्सिन जरा लवकर लॉन्च केले आणि याच्यामध्ये लोकांमध्ये भीती आणि हे खूप जास्त आहे, तर महत्त्वाचं एक आहे की याच्यात काही थोडंफार रिॲक्शन्स येणं, कोणी घाबरून पडून जाणं वगैरे चक्कर, तर प्लीज कुठलीही बातमी पेपरात करताना आमच्या कन्सर्न डेपो डायरेक्टर ऑफिसला किंवा रेंगे सरांना, डीएचओना किंवा मला विचारून प्लीज कुठली बातमी
काय होईल याचा जर एखादा मेसेज जर वाईट गेला बाहेर तर वॅक्सिनला खूप मोठा विरोध होऊ शकतो. आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. तर ज्या काय बातम्या माझी सगळ्यांना एकच विनंती आहे का आपल्या सगळ्यांना वॅक्सिन घ्यायचं. किती लस आलेली आहे आणि कुठे ठेवणे. काल सकाळी 4 वाजता आपल्याला पूर्ण ठाणे सर्कलसाठी म्हणजे 3 जिल्हे पालघर रायगड आणि ठाणे याच्यासाठी लस प्राप्त झालेली आहे. 74,000 त्याच्यातले जे डोसेस आहेत ते ठाण्यासाठी आहे. आपल्या ठाण्यामध्ये 62,750 इतके हेल्थ केअर वर्कर्स प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट धरून आहेत आणि 10% वेस्टेज असं धरून आपल्याकडे 74,000 लस आपल्याकडे प्राप्त आहे आणि हे आम्हाला वरून डिस्ट्रीब्युशन आलेलं आहे आणि लवकरच आपण ही वाटायला सुरुवात करत आहोत. मॅडम कशा प्रकारे डिस्ट्रीब्युट केली जाणार आहे, कुठल्या कुठल्या पालिकेमध्ये दिली जाणार आहे, ठाणे महानगरपालिकेला किती आहे आणि किती केंद्रांमध्ये. नाही पालिकेला आता आधी 60,000 आपले लाभार्थी होते सगळ्या पालिकेमधले, परंतु आता आपल्याकडे आज 62,750 इतके आपले लाभार्थी आहेत. तर त्यानुसार आता नवीन डिस्ट्रीब्युशन आले. जस्ट माझ्या हातामध्ये चार्ट आहे, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन आहे आणि त्याप्रमाणे आपण हे वॅक्सिन आता डिस्ट्रीब्युट करत आहोत. साधारणतः प्रत्येक महानगरपालिकेला 4 ते 5 हजार इतके आपण डोसेस देत आहोत अंदाजे. फ्रंट वर्करला मिळणार आहे किती आतापर्यंत नोंदणी झालेली आहे आणि लाभार्थ्यांना कशा प्रकारे. मी आपल्याला आत्ताच सांगितलं ठाणे जिल्ह्यासाठी आपले 62,750 आपले जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांची नोंदणी झालेली आहे आणि आपण ऑलरेडी ड्राय रन घेतलेलं आहे सक्सेसफुली आणि ज्याप्रमाणे आपण ड्राय रन घेतलाय त्याचप्रमाणे आपण आपली रंगीत तालीम ऑलरेडी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण वॅक्सिनेशन करत आहोत. वॅक्सिनच्या आधीच जे त्याचं जे बाकी साहित्य सामग्री असते ती आपल्याला काल रात्रीच 12 वाजता प्राप्त झालेली आहे म्हणजे सिरिंजेस आणि हे सगळं जे आहे हे आपण आपल्या डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला वॉक इन कूलर म्हणजे एक रूम असते ज्याच्यामध्ये की थंड रूम असते ज्याच्यामध्ये आपण आत चालत जाऊ शकतो अशा प्रकारची रूम आहे. तिथे टेम्परेचर 2 to 8 degrees centigrade मेंटेन केला जातो आणि आपण तिथे आतमध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण तिथे हे सगळे डोसेस ठेवलेले आहेत आणि हे संपूर्ण जे वॅक्सिन आहे हे कोल्ड चेन मेंटेन करतच जात आहे जाणार आहे आणि हे सगळीकडे जेव्हा नेणार आहे आपण तर या प्रकारच्या व्हॅन्स आपण समोर पाहत आहात तर त्याच्यामध्ये हे वॅक्सिन जाणार आहे. आत्ताच आपल्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची वॅक्सिन व्हॅन आलेली आहे आणि आपण थोड्याच वेळात त्यांना देणार आहोत. या जिल्ह्यासाठी किती केंद्र प्रस्तावित केलेले. ठाण्यामध्ये आपले 29 केंद्र आहेत आणि रायगड आणि पालघरमध्ये 6 आहेत. मॅडम या वॅक्सिन बाबत नागरिकांमध्ये कुठेतरी गैरसमज आहे, भीती आहे, अशा नागरिकांना काय आव्हान असेल प्रशासनाकडे. हा जो म्हणजे देशव्यापी भयंकर असा आजार संकट आपल्या देशावर आलेला आहे आणि आपल्या देशाने आपल्या देशामधल्या सायंटिस्टनी अतिशय प्रयत्न करून ही चांगल्या प्रकारची लस आपण केलेली आहे. कुठलीही लस वॅक्सिनेशन असेल तर त्याच्यामध्ये मायनर थोडे साईड इफेक्ट, इवन आपण गोळी किंवा औषध काही घेतलं तर त्याला मायनर साईड इफेक्ट येतातच. तर आपण सगळीकडे प्रत्येक सेंटरवर डॉक्टर आणि आमचा स्टाफ आणि बाकी साहित्य सामग्री सुसज्ज ठेवलेली आहे जेणेकरून कोणाला मायनर म्हणजे काही चक्कर आली किंवा उलटी मळमळ वाटलं म्हणजे 100 मधून एखाद्या पेशंटला असं किंवा कोणाला एन्झायटी पण वाटू शकते तर याच्यासाठी पण आपण तयारी करून ठेवलेली आहे आणि आपण आपली हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि आमचे सगळे अधिकारी कर्मचारी पहिले आम्ही घेणार आहोत आणि मग जनरल पब्लिकला देणार आहे. म्हणजे आम्ही घेणार आहोत त्याच्यामुळे जेव्हा आमच्या मनात घेण्यासाठी भीती नाही तेव्हा जनरल पब्लिकच्या मनात भीती असण्याचे काही कारण नाही. इलास रात को नियरली 4 बजे हमारे पास पहुंच चुके हैं और ये थाना सर्कल के लिए जिसमें पालघर अलीबाग और थाना डिस्ट्रिक्ट आता है इनके लिए टोटल क्वांटिटी लस 1,03,000 हमारे पास आ चुका है डोसेस का. और थाना के लिए बात करेंगे तो 75,000 अपने पास थाना के लिए आई है लस. और थाना में रजिस्ट्रेशन जो है जो फ्रंटलाइन हेल्थ वर्कर है पेशेंट से रिलेटेड जो काम करते हैं डॉक्टर नर्सेस पैरामेडिकल वर्कर्स स्वीपर्स वार्ड बॉय ऐसे सब लोग मिलके थाना के लिए जो 62,750 का रजिस्ट्रेशन किया गया है और इनको ये फ्रंटलाइन वर्कर को 16 तारीख से हम लोग इसका इनॉग्रेशन कर रहे हैं और बाकी वैक्सीन जो है वो बाकी दोनों डिस्ट्रिक्ट जो रायगढ़ और पालघर है इनके पास पहुँचाया जाएगा. और ये वैक्सीन DD ऑफिस में स्टोर किया गया है और जो आप पीछे देखेंगे तो जो वैक्सीन वैन्स है हमारे जिसमें टेम्परेचर मेंटेन करना बहुत ही ज़रूरी है, कोल्ड चेन मेंटेन करना जरूरी है, जो 2 to 8 डिग्री सेंटीग्रेड तक वो
एंड यूजर तक जाना चाहिए। तो यहाँ पे वॉकिंग कूलर्स है हमारे पास, वैक्सीन यहाँ पे स्टोर किए गए, अभी यहाँ से डिस्ट्रीब्यूशन हम चालू करेंगे हर एक जगह जहाँ जहाँ थाना में 29 सेंटर्स हमने के लिए ये किए हैं और वो 29 सेंटर्स पे वैक्सीन दिया जाएगा। और ये सब फ्रंटलाइन वर्कर को दिया जाएगा, हेल्थ वर्कर को दिया जाएगा, डॉक्टर्स को दिया जाएगा, नर्सेस को दिया जाएगा। सर इसमें क्या गवर्नमेंट डॉक्टर के अलावा प्राइवेट जो डॉक्टर जो कोविड में काम किए उनके लिए भी दिया जाएगा और किस प्रकार इसकी शुरुआत की जाएगी? सर कंसेप्ट क्लियर है कि जो भी इंसान डॉक्टर और कोई ड्राइवर भी है जो पेशेंट के टच में आता है, एम्बुलेंस ड्राइवर एग्जांपल, तो इनको सबको वैक्सीन देना है हमको। तो ये जो है गवर्नमेंट में काम करने वाले, प्राइवेट वाले जो भी क्लिनिक चलाते हैं, अस्पताल चलाते हैं या कोई भी लैबोरेटरी चलाते हैं जहाँ पे पेशेंट का उसका कॉन्टैक्ट आता है, आपको पता है कि कोरोना बहुत ही कॉन्टेजियस है, रेस्पिरेटरी वायरस है और ये बहुत ज़्यादा पसरता है, तो इसके लिए जो भी इसमें पेशेंट से रिलेटेड जो लोग आते हैं नज़दीक के, वो फर्स्ट फेज में इनको सबको दिया जाएगा इंक्लूडिंग गवर्नमेंट और प्राइवेट इंस्टीट्यूट्स। और इसके बाद में जो इमरजेंसी वर्कर इसेंशियल वर्कर्स है, रेवेन्यू डिपार्टमेंट है, फॉरेस्ट डिपार्टमेंट है, पुलिस डिपार्टमेंट है, महानगर पालिका है, इनका सेकंड अभी रजिस्ट्रेशन उनका चालू हो गया है और इनको सेकंड लॉट में इनको भी सब इंजेक्शन दिया जाएगा। अब तक जितनी बीमारी आई उसके वैक्सीन जो है वो बहुत ज़्यादा दिन तक टेस्टिंग किए गए और उसके बाद आम आदमी तक लाए गए हैं। अब ये जो वैक्सीन है वो पहली बार आम आदमी या इंसान के पास जाने वाला है, इसके कुछ साइड इफेक्ट हो सकते हैं, तो नागरिकों के लिए क्या कहना चाहेंगे? ये जो वैक्सीन है एक्चुअली कोरोना पैंडेमिक है ऑल ओवर वर्ल्ड और आप सबने देखा है कि बहुत ही डिजास्टर मचा चुका है, बहुत ज़्यादा डेथ्स हुई है और इन चीज़ में ऐसे समय में गवर्नमेंट या ICMR या कोई भी एजेंसी जो WHO इनको कोई इमरजेंसी वैक्सीन लॉन्च करना होता है, उसको शॉर्ट ट्रायल देके अपने को वैक्सीन लॉन्च करना होता है। ये बाकी वैक्सीन रेडी करके सब टोटल यूज़ और वैक्सीन के साइड इफेक्ट समझ में 2-3 साल 4 साल जाते हैं कभी कभी, लेकिन हमने देखा है कि अभी हम पोलियो मुक्त हो चुके हैं, जैसे हमें स्मॉल पॉक्स मुक्त हो चुके हैं, ये वायरल वैक्सीन है और ये जब फास्ट लाया गया था जब ये डिसीज बहुत ज़्यादा स्प्रेड था, तो इसीलिए ये वैक्सीन को स्पेशल केस कंसिडर करके पैंडामिक और कोरोना की वजह से फास्ट लॉन्च किया गया है और इसलिए वैक्सीन एक साल में अपने पास अवेलेबल है। और ये टोटली जो अपने साइंटिस्ट है गवर्नमेंट इन्हें बहुत अच्छा वर्क करके इसके साइड पे बाकी सब चीज़ें डिफरेंट ट्रायल किया गया था, जो सेफ्टीएस्ट वैक्सीन है वो वैक्सीन अभी अपने पास अवेलेबल है और ये वैक्सीन बिल्कुल ही सेफ है। पूरा विश्व कोविड से परेशान था लेकिन अगर उसका वैक्सीन सर पब्लिक जो है वो डर के मारे किसी को कुछ तकलीफ ना हो या क्या हो, इसके बारे में क्या कहेंगे, पब्लिक से क्या आह्वान करेंगे? ये वैक्सीन सेफ है, अभी ये वैक्सीन तो हम लोग लेने वाले हैं, डॉक्टर लोग पहले ट्रायल किया गया था डॉक्टर या अस्पताल में या बाकी जगह, तो ये डोसेज हम लोग लेने वाले हैं और जैसे भी अभी जिस तरह वैक्सीन अवेलेबल हो गया, अभी 2-3 कंपनियाँ और लाइन लिस्ट पे हैं, 2-3 कंपनी को परमिशन मिलना है, अगर उनको परमिशन मिलता है तो जनरल पब्लिक के लिए वैक्सीन कुछ दिनों के बाद ओपन हो जाएगी, लेकिन ये सेफ है और सेफेस्ट वैक्सीन है। हम लोग लेने वाले, हम हेल्थ वर्कर डॉक्टर जो कुछ है वो लोग पहले लेने वाले थे, इनको पता है कि हम लोग तो फ्रंट वर्कर है और हमें तो पहले लेने वाले, तो कोई बाकी लोगों को कोई दिक्कत ही, कोई डर भी नहीं, कोई संकोच करने जैसी जगह नहीं, बिल्कुल ही सेफ वैक्सीन है, बहुत अच्छा ट्रायल किया गया है और ट्रायल वगैरह करने के बाद ही ये लॉन्च किया गया है, तो इसलिए कोई डरने वाली बात नहीं है इसमें।